समता विकास मंडळातर्फे बाल शिबिर 7 ते 14 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा समारोप 14 मे रोजी करण्यात आला। दररोज सकाळी 6:30 वाजता ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आले। हे शिबिर जुबली शाळेत सुरू होऊन समता विकास मंडळ येथे समारोप करण्यात आला। चला मैदानावर नाश्ता, बुद्धवंदना व आणाबाण, विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शेवटी डान्स क्लास या शिबिरात घेण्यात आले। या शिबिरात मोठ्या संख्येने शिबिरार्थी सहभागी झाले होते। दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। माय नेम इज विराज विनोद पुणेकर। मला शिबिर कॅम्पमध्ये येऊन खूप चांगलं वाटत आहे आणि शिबिर कॅम्पमध्ये फर्स्ट राहते कराटे, सेकंड रनिंग, थर्ड मग आम्ही विहारात जातो, तिथं आणापान वगैरे अँड डान्स। बस ईशा समर कॅम्पमध्ये आम्ही गेलो तर तिथे नाही का आम्ही व्यायाम केलो, व्हॉलीबॉल खेळले आणि तिकडून आल्यावर आणापान, नाश्ता, डान्स, मग झालं। विकास मंडळातर्फे ही शिबिर बालशिबिर घेण्यात येत आहे। दिनांक 5 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हे शिबिर आम्ही इथे आयोजित करीत आहोत। चुबली शाळेच्या पटांगणावर आम्ही सकाळी मुलांना 6:30 वाजता घेऊन जात असतो। त्यात आम्ही मुलांना याच्यासाठी नेतो की आजकालचे मुलं जे मोबाईल आणि टी व्हीमुळे गुंतलेले असतात त्यांना मैदानाकडची ओढ लागावी आणि मैदान काय असते आणि आजचा हे शेवटचा दिवस असता त्या दिवशी आम्ही स्टेडियमवर घेऊन येऊन इथं काय काय ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्सच्या चालतात त्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। गेल्या 3 वर्षापासून आम्ही ही शिबिर आयोजन करत आहोत। मुलांसाठी संपूर्णपणे मोफत असलेले हे शिबिर जवळपास 45 मुले इथे सहभागी झालेले आहेत। त्यांना सकाळी 6:30 ते 12:30 आम्ही या शिबिराचे आयोजन करतो। त्यात सकाळी 9 वाजेपर्यंत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर आणापान घेण्यात येते, त्यानंतर व्यक्तिमत्व विकासाबाबत टीचरद्वारे मार्गदर्शन व त्यानंतर नृत्यकला हे शिकवण्यात येत आहे। अशा प्रकारे पूर्ण आयोजन असते आणि हे निःशुल्क असते।